मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर काळजी करण्याचं कारण नाही, कारण असे हरवलेले मोबाईल ट्रेस करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन तंत्रज्ञान आणणार आहे. 17 मे रोजी जागतिक दूरसंचार दिनानिमित्त मोबाईल ब्लॉकिंग आणि ट्रॅकिंग सिस्टीम सुरू केली जाणार आहे. सेंटर फॉर डिपार्टमेंट ऑफ टेलिमॅटिक्स अर्थात CDOT सध्या दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ईशान्य प्रदेशातील काही दूरसंचार कार्यालयांमध्ये या प्रणालीचा एक पायलट प्रकल्प चालवत आहे, जो आता संपूर्ण भारतात लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे काय नेमकं घडलेलं आहे पाहूया. मोबाईल पोर्टलद्वारे 4,07,000 मोबाईल ब्लॉक झाले आहेत, 2,40,000 मोबाईल ट्रॅक झाले आहेत. IMEI नंबर बदलल्यानंतरही ट्रेकिंग आणि ब्लॉकिंग शक्य झालंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे